आज आपण सर्वजण आपल्या मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडेंना निवडून आणण्याच्या दृष्टीने या महासंकल्प विजय करता आपण उपस्थित झालात आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब या निमित्त आवर्जून उपस्थित आहेत. मी आपल्या आम जनतेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पत्रकार बांधवांचा माझ्याकडून उल्लेख राहिला ते मला क्षमा करतील. आज देशामध्ये पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प देशाच्या जनतेने घेतलेला आहे आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील दोन्ही महायुतीचे उमेदवार यांना निवडून आणण्याचा निश्चय आपण सगळ्यांनी आता करायचा आहे. काल नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांचं भाषण झालं. फक्त आणि फक्त देशाच्या सुरक्षेबद्दल, सामान्य माणसाच्या योजनेबद्दल, तुमच्या आमच्या विकासाबद्दल त्यांनी भाष्य केलं. कोविडचं संकट होतं, 100% जनतेमागे उभं राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. लोकांचे उद्योग बंद पडलेत, व्यवसाय गेलेत, 80% जनतेला मोफत धान्य देण्याच्या योजनेतून आपल्या लोकांना पाठबळ दिलं. अशा कितीतरी योजना आहेत. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर एका संकल्पनेतून त्यांनी आपल्या देशाच्या संपूर्ण विकास आघाड्यांवर देशाच्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याचं आहे, आज इंडिया आघाडी जी काढलेली आहे, सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जी आघाडी उघडलेली आहे, ती फक्त एकच अजेंडा आहे, ना देशाच्या विकासाचा आहे, देशाचा सुरक्षितेचा आहे, तरुणांच्या रोजगाराचा आहे, समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाचा आहे. एकच अजेंडा आहे, तो म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा द्वेष करायचा. आणि म्हणून त्यांच्यासमोर जर देशात त्यांच्यासमोर कुठला अजेंडाच नाही आहे. काल परवा काँग्रेस पक्षाचं 26-11 जो मुंबईवर हल्ला झाला, जो कसा अन्य अतिरेक्यांना त्या ठिकाणी मारलं गेलं, त्या मुंबईच्या हल्ल्याबद्दलच काँग्रेसने आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. म्हणजे जे आमचे जवान शहीद झालेत, कामटे, साळसकर, हेमंत करकरे यांनी प्राणाची बाजी लावली, अतिरेक्यांना पकडलं आणि आज काँग्रेस पक्ष त्यांच्याबद्दल शंका व्यक्त करतं. अशा काँग्रेस पक्षाला आपण समर्थन देणार आहात, हो का नाही? ज्या देशाच्या अतिरेक्यांचं समर्थन करतात ते इंडिया आघाडीच्या लोकांना आपण समर्थन करणार, एकदम मोठ्याने सांगा, हो का नाही? मग या सगळ्या शहीद जवानांच्या कुटुंब, शहीद जवानांचा त्या ठिकाणी ते शहीद झालेत, देशाचा अपमान काँग्रेस पक्षाने केलेला आहे. तर म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वानं, इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यानं आज देशाची माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आज करणार आहे. खर म्हणजे 26-11 एकीकडे 26-11 माध्यमातून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत होता काँग्रेस सरकारच्या सत्तेवर. काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे हल्ले वाढत होते आणि म्हणून अतिरेक्यांना आतंकवाद संपला पाहिजे, देश सुरक्षित झाला पाहिजे, एका उदात्त हेतूने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आणि देशाच्या कणखर गृहमंत्र्यांनी निर्णय केलेत. आणि पहिला आतंक या देशाच्या आतंकवाद संपायचा असेल तर काश्मीरचा 370 रद्द झाला पाहिजे, ही भूमिका घेतली. हेच काँग्रेसवाले, हेच शरद पवार,
त्यावेळी सांगायचे की देशात दंगले पेटतील. किती ठिकाणी दंगले झाल्यात? ज्या श्यामाप्रसाद मुखर्जीने या त्यासाठी काश्मीरच्या 370 रद्द करण्यासाठी बलिदान दिलं, दोन दिशांवर दोन प्रधान देश में नाही चलेंगे एका मुद्द्यावर त्यांची शेवटी हत्या झाली, पण त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. 370 कलम आदरणीय मोदी साहेबांनी रद्द करून दाखवलं. हा इतिहास मित्र आपल्याला विसरता येणार नाही. आज काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत, काश्मीरची आर्थिक व्यवस्था बदलते आणि आज तो परिसर समृद्ध होतोय. अनेक योजनेतून 3 तलाकची पद्धत रद्द झाली. अनेक आमच्या मुस्लिम भगिनींना मोठा दिलासा मिळाला. पण आज काँग्रेस पक्षात जाहीरनामा पाहिला ते काय सांगतात, आम्ही 370 परत आणू, 3 तलाक रद्द करू. मताच्या तुष्टीकरणासाठी किती लाचार एखाद्या पक्षाने पत्करावी हा खरं महत्वाचा प्रश्न आहे. आणि या काँग्रेस बरोबर आज कोण आहे? उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे स्वतःला स्वयंभू नेते जे आहेत हे आज काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसले. राम मंदिराचं उद्घाटन झालं, काँग्रेस पक्षाला निमंत्रण दिलं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं, शरद पवारला निमंत्रण दिलं. पण ज्या काँग्रेस पक्षानं रामाच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केली, आज या सगळ्यांचं अस्तित्व संपण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे. ना आपण ते पुण्याचं काम या निवडणुकीत करणार आहोत. मित्रो, आज मी म्हटल्याप्रमाणे कोणता अजेंडा नाही. आज एवढ्या राम मंदिरासंदर्भात काँग्रेस पक्ष अनेक लाखो राम भक्तांचं, कोट्यवधी जनतेचा अवमान करतंय आणि उद्धव ठाकरे काय करतात, त्या काँग्रेसच्या त्या ठिकाणी जोडे घेऊन त्याच्या पायाला जवळ जाऊन बसलेले. काँग्रेसचा निषेध करण्याची दानत त्यांच्यामध्ये नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान होतोय. राहुल गांधी जाहीरपणे बोलतात, त्या राहुल गांधीच्या पुन्हा पाय पडण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत. कोणता हिंदुत्ववाद तुम्ही स्वीकारलेला आहे? जो हिंदुत्ववाद सरसेनापती सध्या बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी ज्या आधारावर तमाम हिंदू लोकांना संघटित केलं होतं त्याशी पूर्ण फारकात घेण्याचं काम उद्धवजींनी केलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्याला विनंती करायची की आता या सगळ्या इंडिया आघाडीचे लोक जे आहेत, ज्यांच्याकडे कार्यक्रम नाही, ज्यांच्याकडे कुठलं धोरण नाही, कुठला विकासाचा मी म्हटल्याप्रमाणे अजेंडा नाही, या सगळ्यांचं आता आपल्याला दिलेल्या लोकशाहीच्या सर्वोच्च अधिकारातून त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. शरद पवार म्हणतात आता विरोधी पक्ष आम्ही पर्याय आघाडी देऊ. किती माणसं उभे केले पवारांनी? किती माणसं उभे केलेत? किती उभे केले? आता 10 खासदारांकडून तुम्ही देशाला पर्याय देणार आहात का? या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही आणि ते आता देशाला पर्याय द्यायला निघालेले आहेत. आज तरी वक्तव्य केलंय की अनेक छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं, आता तुमचा रायला सुरला पक्ष सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार? जी काँग्रेस पवारांनी संपवली आणि त्या काँग्रेसच्या पाठिंबा देण्याचं काम आज आपल्या जिल्ह्यातील नेते करतायत. आज जिल्ह्यातल्या दोन्ही जागा आज अंडे पक्ष लढवत आहे. एक जागा राष्ट्रवादी लढवत आहे, एक जागा शिवसेना लढवत आहे आणि आपले काँग्रेस नेते जिल्ह्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी कोणत्या काँग्रेस पक्षाची या ठिकाणी ताकद आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 जागा खासदारकीच्या, 1 जागा फक्त मला मिळाली. मी स्वतः नेते समजतात. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, या जिल्ह्याचा महसूल मंत्री म्हणून मी आता 2 वर्ष झालेत, तुम्ही 7.5 वर्ष होता, एखादा प्रकल्प या जिल्ह्यासाठी आपण आणलाय, जिल्ह्याच्या करता काही प्रकल्प आणण्यासाठी काही प्रयत्न केलेत? उलट मगाशी सदाशिवराव म्हटले 2005 जो काळा कायदा होता, समन्यायी पाणी वाटपाचा, हे तुम्ही राज्यमंत्री असताना
हे पाप तुमचं आहे, त्याच्यामुळे जिल्ह्या पाणी धरणात पाणी खाली गेलं, या पापाचं फळ याचं प्रायश्चित मित्र हो तुम्हाला या निवडणुकीत त्यांच्या पदरात घालायचं आहे. आपण करणार हे काम करणार, आपण हे पुण्याचं काम करणार का? आपण पुष्कळ बोलण्यासारखं. आज श्रीरामपूरच्या बाबतीमध्ये आज शेती महामंडळाच्या जमिनी आपण खंड करण्यात दिल्या. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, एकनाथ शिंदे साहेबांनी ती मान्य केली आणि सगळ्या खंडकऱ्यांच्या जमिनी भोगवटा दोनच्या आपण विनामूल्य भोगवटा एकच्या करून दिल्या. हा इतिहास मित्र आपल्याला विसरता येणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला साहेब 15-20 लाख रुपये खर्च आला असतो, आपण ते विनामूल्य करून दिले. ज्या ग्रामपंचायतीला वॉटर सप्लाय जागा नव्हत्या, आपल्या माझ्या श्रीरामपूर तालुक्यातील राहता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीला सार्वजनिक प्रयोजनाकरता महामंडळाच्या आपण जमिनी दिल्या. हे पूर्वी काय शक्य झालं नाही. आपण श्रीरामपूरची पाणीपुरवठा योजना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली साहेब, आपल्या प्रयत्नानं 178 कोटी रुपयाची योजना श्रीरामपूर शहराकरता आपण मंजूर करून दिली. मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो. डिप्युटी सी माझी एकच मागणी आपल्या शेवटी मी करणार आहे की आम्ही जिल्हा नियोजन विकास मंडळातून प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला. 1 कोटी रुपयाची तरतूद आपण केली डिप्युटी सीमधून. श्रीरामपूरच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालं. आपल्याला विनंती करायची आहे की शासन स्तरावर त्याची जी मान्यता आहे ती तात्काळ आम्हाला द्या. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक स्मारक म्हणून एक प्रेरणास्थान म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उभा करता येईल आणि आपल्याला तशा प्रकारची विनंती मी करणार आहे. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आपण सर्वजण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आले, सगळे नेते मंडळी आली, ही निवडणूक तुमच्या भविष्याची आहे, देशाच्या भवितव्याची आहे आणि देशाचं भविष्य हे फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या हातात सुरक्षित आहे. आपण मतदान कोणाला करणार आहात? जे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणार आहात, हातवर करा बरं एकदा. 100% लोक मतदान करणार. सदाशिवराव चिंता करण्याचं कारण नाही. या तालुक्याच्या विकासाकरता जिल्ह्याच्या विकासाकरता आपण जे काम सुरू केलेलं आहे अविरतपणे चालू राहील. निळवंड्याचं पाणी अजून ज्या भागात राहिलं ते त्याला आणण्याचा प्रयत्न होईल. पश्चिम पाण्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचं जे काम आहे ते तातडीनं सुरू होईल आणि हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. एक सक्षम मुख्यमंत्री राज्यात लाभलेला आहे, सक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच्या रूपाने राज्यात लाभलेला आहे, अजितदादांच्या रूपाने लाभलेला आहे. मला वाटतं हे युती महायुतीचं सरकार हे तुमच्या जनतेच्या मनातलं सरकार आहे आणि तुमच्या सर्व अपेक्षा आकांक्षा आपण पूर्ण करू याची मी खात्री देतो. पण मनापासून तुम्हाला विनंती करतो, या निवडणुकीत आपले उमेदवार कोण आहेत? सदाशिवराव लोखंडे. कोण उमेदवार आहेत? त्यांचं चिन्ह काय आहे? काय चिन्ह आहे? धनुष्य बाणापुढे बटन दाबा. सदाशिवरावला मत हे आदरणीय मोदी साहेबांना मत आहे आणि ते आपण पवित्र काम 13 तारखेला करावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.